नमस्कार, मी श्वेता आरज, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। पालघर लोकसभा निवडणुकांमध्ये महाआघाडीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी मनोर सायलंट येथे आघाडी केलेल्या सर्व राजकीय पक्ष, संघटना, पदाधिकारी, कार्यकर्ते यांची नियोजन बैठक शनिवारी आयोजित केली होती। शिवसेना, भाजप आणि RPI महायुतीच्या उमेदवाराला हद्दपार करण्यासाठी महाआघाडीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी सायलंट रिसॉर्ट येथे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, बहुजन विकास आघाडी, CPM, RPI, कवाडे गट, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि जनता दल यांची नियोजनात्मक बैठक आयोजित केली होती। त्यामध्ये सेना, भाजप, RPI महायुतीच्या उमेदवारांचा पराभव करण्यासाठी आणि मोदी सरकारने दिलेल्या बोगस आश्वासनांचा, तसेच रोजगारी, महागाई, आरोग्य अशी अनेक प्रलंबित कामे आणि अनेक फसव्या योजनांचा पर्दाफाश करण्याचे आवाहन केले। आणि जे आपल्या याच्यात होत आहेत मोदी विरोधी काय असेल ते आम्ही सोशल मीडियाला देऊ, त्याच्या म्हणजे लोकांवर प्रभाव पाडू याचा आणि मत हे करू। अजून तुमच्या उमेदवाराचं नाव डिक्लेरेशन झालेलं नाही, चिन्ह नाही है, त्याबद्दल काय बोलणार? बस हम लोग यही कोशिश करेंगे कि आज जो यहाँ पर नियोजन किया गया है कि हमें प्रचार करने के लिए किस तरह से हमें प्रचार करना है, अगर हमें यहाँ पर मालूम पड़ेगा कि किसको कौन सा चिन्ह देने वाले हैं, उस चिन्ह के लिए हम दिलो जान से काम करेंगे और सर्वपक्षीय मिलकर हमारे पक्ष को जिताएंगे। ज्या पक्षाने राजेंद्र गावितांना आमदारकी दिली, राज्यमंत्री पद दिला, ते सोडून गेले भाजपामध्ये आणि भाजपाचा कमल सोडून आता ते धनुष्यबाणमध्ये आले, तर त्यांच्या अस्तित्वाबद्दल तुम्ही एक माजी जिल्हा अध्यक्ष आहेत काँग्रेसचे, त्याबद्दल काय बोलणार? नाही, गावितांना काय नाही केलं पक्षाने, प्रथम निवडून आल्यानंतर राज्यमंत्री केलं, मधला हा पहिला आणि शेवटचा उमेदवार बघितला का जो स्वतःच्या स्वार्थासाठी कुठल्याही पक्षामध्ये जाऊन पक्ष निवडणूक लढवू शकतो। राहता राहिला प्रश्न निवडणुकीचा, तर 100% महाआघाडी आमची झालेली आहे। या महाआघाडीमध्ये आज काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, जनता दल, CPI, CPM, त्याचबरोबर बहुजन विकास आघाडी अशी महाआघाडी होऊन आणि या आघाडीच्या माध्यमातून चांगला रिझल्ट या लोकसभेमध्ये आपल्याला बघायला मिळेल। कारण शिवसेना, भारतीय जनता पार्टीची 5 वर्ष सत्ता होती, अनेक असे मुद्दे त्यांनी जी आश्वासनं दिलेली जनतेला ती आश्वासनं काही पुरी केली नाहीत। मग ते 15 लाखाचा मुद्दा असो, 2 कोटी नोकऱ्यांचा रोजगाराचा विषय असो, शेतीमालाला हमीभाव असो, अशा अनेक अडीअडचणीतनं आमचा हा जिल्हा झाला आहे। पालकमंत्री आमच्या जिल्ह्यामध्ये असताना देखील जिल्ह्याचा विकास काय होऊ शकला नाही। त्यांच्या पक्षामध्येच आज अशी परिस्थिती आहे का बाहेरून उमेदवार आयात करायचा, निवडणूक लढायची, परंतु स्थानिक कार्यकर्त्याला न्याय देण्याची भूमिका ही फक्त काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाआघाडीमध्ये आहे। त्यामुळे आमचा लोकसभेचा निकाल अतिशय चांगला आणि पॉझिटिव्ह राहणार आहे। आमचा उमेदवार 100% निवडून येणार अशी मी आपल्याला प्रदेश सचिव म्हणून मी खात्री देतो। आता परिस्थिती अशी की गावितांची जी प्रतिमा आहे ती दल बदलू म्हणून झालेली आहे, कारण फक्त सत्ता घेण्यासाठी आणि स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांनी प्रत्येक वेळेला पक्ष बदललेला आहे अशा प्रकारची भावना आता निर्माण झालेली आहे। मागच्या वेळेला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी किंवा काँग्रेसमध्ये काही जमत नाही वगैरे वगैरे कारणं सांगून त्यांनी पक्ष बदलला होता, तर लोकांनी त्यामध्ये एक भावनेची हारी त्यांना मतदान पण केलं, एक सिंपथी म्हणून त्यांना चांगलं मतदान केलं, परंतु लगेच 8 महिन्यानंतर परत त्यांनी पक्ष बदलला। ह्याचा अर्थ असा की तुम्ही BJP गेले आणि BJP असा प्रश्न निर्माण झाला का, म्हणजे माणूस खोट आहे की पक्ष की पक्षाचे कार्यकर्ते, ह्याचा अर्थ लोकांनी काढलेला आहे आणि लोकांमध्ये समज निर्माण झालेली आहे की हा माणूस फक्त स्वार्थी आणि सत्तेसाठी फक्त लालची आहे आणि लालच असल्यामुळेच प्रत्येक वेळेला पक्ष बदलतो आहे आणि अशा माणसाला ह्याची जागा दाखवली पाहिजे असा सर्वांनी निर्धार ह्या सर्व मतदारसंघामध्ये सर्व मतदारांनी केलेला आहे, हे आता आपल्याला पुढच्या निकालात दिसून येईल। वसई विरारमध्ये गेल्या 3 दशकांपासून हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीची निर्विवाद सत्ता आहे। सुरुवातीला काँग्रेस पक्षातून ठाकूर विधानसभेवर निवडून गेले आणि त्यानंतर पक्ष सोडल्यानंतर त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली। सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका त्यांनी चष्मा चिन्हावर लढवल्या होत्या, नंतर शिट्टी चिन्ह पक्षाला मिळाले आणि तीच त्यांची ओळख बनली होती। शिट्टी चिन्ह घेऊनच त्यांनी सर्व नगर परिषदा आणि पाठोपाठ सलग 3 वेळा महापालिका बहुमताने काबीज केली। पक्षाचा खासदार आणि तिन्ही आमदार शिट्टी चिन्हावर निवडून गेले होते। आता बहुजन पक्षाने शिट्टी चिन्ह केंद्रीय स्तरावर
नोंदणी केल्याने पक्षाची अडचण झाली होती। तरी पक्षाने बहुजन महापक्षाची समजूत काढून त्यांचा पाठिंबा मिळवला होता। मात्र मंगळवारी अचानक बहुजन महापक्षाने पाठिंबा काढून घेतला आणि बहुजन विकास आघाडीला शिट्टी चिन्हाला मुकावे लागले। तर आता कुठल्या चिन्हावर निवडणूक लढवायची असा प्रश्न पक्षापुढे असताना काँग्रेसचे माजी आमदार सरचिटणीस मुजफ्फर हुसेन यांनी बहुजन विकास आघाडीला काँग्रेसच्या हाताचा पंजा या चिन्हावर निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव सादर केला। मला त्यांनी सुचवलं की आपण त्या ठिकाणी जाताय, माझ्याकडे या पालघरची जबाबदारी दिलेली आहे आणि म्हणून काँग्रेस पक्षाच्या वतीने बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांना काँग्रेसच्या सिंबलवरती ही निवडणूक लढवावी अशी काँग्रेसची सूचना आहे। कारण वेळ कमी आहे, जे प्रदेश काँग्रेसकडनं जी आमची सूचना आहे ती सूचना मी या ठिकाणी जाहीररीतही सांगतोय। निर्णय त्यांनी करायचा आहे, पण काँग्रेस या गोष्टीसाठी तयार आहे का? त्यांनी बहुजन विकास आघाडीचा जो उमेदवार आहे त्यांनी काँग्रेस पक्षाच्या सिंबलवरती निवडणूक लढवावी, जेणेकरून या ठिकाणी रिजनल पक्षाची तुमचं आमचं अस्तित्वचं विषय महत्त्वाचा नाही। महत्त्वाचं आहे या देशामध्ये दोन विचारधारणांची लढाई चालू आहे आणि जेव्हा दोन विचारधारणाची लढाई चालू असते त्या ठिकाणी व्यक्ती हा विशेष महत्त्वाचा नसतो, राजकीय पक्ष तो विषय महत्त्वाचा नसतो, रिजनल पक्ष हा विषय महत्त्वाचा नसतो, तुमचे आमचे मतभेद हा महत्त्वाचा नसतो, त्या ठिकाणी त्या विचारधारणा जी असते ती महत्त्वाची असते। बहुजन विकास आघाडीचा उमेदवार विक्रमी मताने जिंकणार असा विश्वास कृपा शंकर सिंग यांनी व्यक्त केलाय। आज बहुजन विकास आघाडी महाआघाडी के यहाँ पे बैठक थी और इस बैठक के अंदर कांग्रेस, राष्ट्रवादी कांग्रेस, बहुजन विकास आघाड़ी और इतर पक्ष, कम्युनिस्ट पक्ष, ये सब एक जगह पे आए हुए हैं और उम्मीदवार उनका घोषित होने वाला है। उसके बारे में हम जो गृहमंत्री है अपने कृपा शंकर सिंह, हम उनसे बातचीत करेंगे। सर, आज जो यहाँ पर जो बैठक ली गई है इसके बारे में आपको क्या लगता है, आप कौन सा उम्मीदवार देने वाले हैं? सभी धर्मनिरपेक्ष पार्टी, जो राजनीतिक पार्टियाँ आज इकट्ठा हुई थी, कांग्रेस, राष्ट्रवादी, बहुजन विकास आघाड़ी ने तो मीटिंग ही बुलाई थी, जनता दल, CPIM, CPI, RPI, ये सभी लोग आए थे। उसमें चर्चा हुई कि चुनाव को कैसे आगे संचालन करना है। मुझे लगता है कि आज का जो वातावरण था कि सभी पार्टी के लोग इकट्ठा हो गए, सेना भाजपा छोड़ के, तो जो परिणाम आएगा, पूरे महाराष्ट्र में 48 जो पार्लियामेंट कॉन्स्टिट्यूएंसी हैं, सबसे ज़्यादा वोटों से जीतने का रिकॉर्ड जो है पालघर लोकसभा बहुजन विकास आघाड़ी और महाआघाड़ी के उम्मीदवार को देंगे। अच्छा, पंतप्रधान जी जो चौकीदार बने हैं इसके बारे में कुछ कहेंगे आप? देश कहेगा, 23 तारीख को बताएंगे। इसके चौकीदार हैं? 23 तारीख को बताएंगे। इसके चौकीदार? नहीं, मैं जनता को ऊपर छोड़ दिया हूँ। अच्छा, दूसरा सवाल है मेरा, क्या आप इस पालघर के अंदर जो सेना भाजप जो युति हो गई, उनकी आघाड़ी RPI की आघाड़ी जो है, आरोप प्रत्यारोप कर रहे हैं कांग्रेस के ऊपर, तो क्या है? अब आरोप करने का समय आए, मैंने कहा मतदाता जो है वो शांति से बैठे हुए हैं और वो मतलब परिणाम देंगे। 2014 में हमारे खिलाफ एक नतीजा गया था, अभी 2019 में यहाँ 29 अप्रैल चुनाव होगा, 23 मई को जब गिनती होगी तब आप जो है कैमरा लेके आएंगे लहर कैसी उल्टी हो गई। पुढच्या बातमीसाठी तुम्ही पाहत रहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा। नमस्कार।